नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील MBBS, MD, BAMS, UPSC, MPSC अभियांत्रिक सेट नेट 10वीतील व 12वीतील 80%च्या वर 200 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कुसुम सभागृहात रविवारी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट शिवाजीराव हक्के हे होते, तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध उद्योगपती छगनराव खटके हे होते. आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता DB पडळकर, सहायक आयुक्त GST विभाग संभाजीनगर प्रकाश गोपनर, उपजिल्हाधिकारी नागपूर श्याम मदनूरकर, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग सविता बिरगे, तहसीलदार धानोरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजी धुळगुंडे, न्यायाधीश स्वरांजली हाके हे व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी किरण कांबळे, मराठी नाव. संदेश असा आहे की जे आता जे गुणवंत विद्यार्थी आहे त्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या समाजामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी निर्माण करावेत हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. दरवर्षी आपण आपल्या समितीमार्फत प्रोग्राम घेत असतात, याच्यातून आपल्याला विद्यार्थ्यामार्फत काय अपेक्षा आहे? विद्यार्थ्यांमध्ये एकच अपेक्षा आहे की त्यांनी इंटेलिजन्स आहे तो वाढावा, इंटेलिजन्सच्या बरोबर हार्डवर्क आहे तेही वाढवावं, त्याचप्रमाणे जे आपण ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबाचा सन्मान वाढवावा हाच उद्देश आहे. आपल्या समितीमार्फत जे आर्थिक दुर्बल समाजातील घटक आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काही उपाययोजना आपण करत असतात का? नाही, आम्हाला ती कॉन्ट्रीब्युशन करण्याकरता आमच्याकडे सध्या काही नाही. ज्यावेळेस कदाचित एखादं वसतिगृह वगैरे असं जर मिळालं तर त्यांना आमचा समाज कॉन्ट्रीब्युशन. जिल्हा धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आज कुसुम सभागृह इथे पार पडत आहे. त्यानिमित्ताने नांदेड जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण जवळपास 300 गुणवंत विद्यार्थी ज्यांना 10वी आणि 12वी इयत्तेमध्ये 80%पेक्षा जास्त गुण प्राप्त करून हे विद्यार्थ्याची नोंद झालेली आहे. याशिवायही विशेष सत्कार म्हणून जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विद्यार्थी पासआउट झालेले आहेत, MBBS इंजिनिअरिंगमध्ये पासआउट झालेले आहेत, काही विद्यार्थ्यांना PhD मिळालेली आहे, या सर्वांचा सत्कार नांदेड जिल्हा गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीतर्फे आज आयोजित होत आहे.